किती महापद माहिती मारा तो वाईट नाही बोलणार, पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय राहणार. आणि त्यानं जी माहिती काढली त्यांची टाप नाही बंद नाही म्हणायची. अरे अरे ते पुरीची भावजई त्यांच्या जातीची जे का किती साधा झटका आहे. पण मात्र ते जुनं ते साहेबा परडतात घरांमध्ये काय नाही मारा आज फक्त झाकली लोक इस्तरे मारून हिंडतात. शाळेतून पोरग पळत आला आई घरात बसली होती. आईने तू डोक्यावर चप्पदर चुलीला लावला कांदे लाव हे बरे तू तुम्ही बोटक पाहता ना इकडे बोटही दुखायला लागलं तू पाहिना इको दे जायचा ए आईनं मारा डोक्यावर चप्पदर कांद्याला कांदे लावून भिजून आला म्हणून असा चुलीवर धरला. काय वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला एका मिनिटात. आईनं पदर असा चुलीवर धरला महाराज आणि का धरला माहिती का शेक व्हायचा का. अरे मी लुगडं बदलवलं तर मला दुसरं लुगडं नाही. आणि आईनं डब्यात हात घातला डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल स्वयंपाक करू. तेवढ्यात पोरग पळत आला ना आईला म्हणलं आई मी पास झालो का आई पास झालो आई मी महाराज डब्यात हात घातला मुठभर साखर काढली आणि आईनं पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती बोला. कुत्र्याला बिस्किटं घालून आई बापा कळा त्या काय कुत्र्याला बिस्किट सुना जरा नीट आहे का कीर्तनाला आलेला सुना. हां जरा भान ठेवा भान तू काय सतत ताटल्या दोन चार थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली का. चार चार गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती आणि इकडे बचत गटात भाषण जोडी ती म्हणजे लय शाणी झाली तू. चार दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात गुशिडे झाल्यात आणि इकडे उद्यापनाला भजे काढी ती. जरा सावध वा सासू सासरी ती इस्टेट का आणि एक धना ठेवा सुना. तुम्ही त्यांचा किती छळ करा एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार ते त्याचा पोऱ्या त्याला हानित नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार चालला. त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फिट आलाच झालाच बाबा झालाच ताल करी मग हा सगळा माल कोणाक येतो. हा लय दिवस नाही चालत अय पोऱ्याची अय पोरग नुसतं आईलं म्हण नाही मी पास नाही झालो आई नोकरीला लागलो मी नोकरीला. काय वाटलं असेल होत्या आईला काय केलं माहिती त्या आईनं शर्टच काढला पोराचा शर्ट. गरीब आई आणि एक धना ठेवा गरिबीला कधी लाजू नये कधीच लाजू नये. जे आहे ते प्रारब्ध आहे. हा माझ्या अंगात शर्ट आहे फाटला तरी माझा काय लाजायचं का आम्ही त्याला. आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात. गरिबी ती गरिबी जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी धोत्राला गाठणी देऊन जात होता. घाबरत नव्हती माणसं ती नीतीची श्रीमंती होती. ते म्हणे जेव्हा माझी परिस्थिती अशी आहे बा तुम्हाला काय म्हणायचं ते ही लाजत नव्हती. पूर्वी लोक हुशार होती आता लोक इतके हुशीर आहे शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर धान्याची थप्पी लावायच्यात लावितात. पण सरळ हुशार लोक झालेत आता सगळे धान्य नाही लावती आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची पाहुणे पाहिलं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी हा म्हणलं मागची आहे गेल्या वर्षीची एवढी देऊन टाका फोन. मग एक महिना एक महिन्यानं आज पाहुण्याला फोन करतो एखादं पाहतो त्या पाहतो बाजरी. मग जुने लोक अशीच करायचे मार आपली लोक काय करायची माहिती का आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात पोर मुंबईला पाठवायची. मुंबईला गेलं ते कोणचे तरी कपडे घालून दोन चार दिवस गावात यायचं आणि मग लोक म्हणे चिटकलं बरं का चिटकलं बरं का चिटकलं चिटकलं असं शब्द ऐकले होते पुरीच्या बापाचं मन बिचारायचं पाकुळायचं मग तो म्हणायचा देऊन टाका पूर्वी टोले जंग लगीन व्हायचं दोन चार महिन्यानं आला भांड्याचा टेम्पो घरात का हो कंपनी बंद झाली. आता ह्या दोन चार वर्षापासून तिला पुढं बंद झालं आहे. आता जर खडकीचे किंवा पिंपळगावच्या किंवा आवसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे आता खडकीचा माणूस काय म्हणतो म्हणे जाऊनच येऊ त्याला माहिती आहे आता रस्ते झालेत साधनं झालेत सकाळी मंचरमधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो त्यामुळं आता ह्याला बड्या चालेल आलो म्हण असं आहे.
ती आई ना शर्ट काढला दगडावर धुवायला काढला तर डोळ्यातल्या पाण्याने दगड ओला झाला इतकी रडली आई. मी कानार शपड केला, कानार शपड केला आईनं महाराज कान, आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली इतकी रडली आई. हो काय आई असेल महाराज का रडली माहिती का? अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलवायला झाला असता, पण आई लवकर उठली आणि पोराला म्हणली बनेन घे कोलगेट घे टॉवेल घे अंडरपॅन्ट घे गोदडीने गोदडी गोदडीने काय भोळेपणात प्रेम राहत महाराज गोदडीने पोरग म्हणलं गोदडी थंडी वाजड रे तुला काय महाराज मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे ना तुला थंडी वाजड रे. मग असं कर आईनंच गुणीत गोदडी घालायची, खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड, गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी. एसटी आली, एसटीतून 5-6 माणसं उतरली, आमची आईची एसटी चढली, पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरनं बीड मारली, एसटी चालू झाली, पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर नुसता हात काढला मारा तर शेतातला बांध फुटावा तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटलो. एसटी निघून गेली, आई रडत होती. 8 दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे. पत्र आहे माझ्या भाऊचं आहे, मला वाचून दाखव, पण अगोदर चहा पे. पोस्टमन चहा प्याला, आईनं हातात बशी घेतली, पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं, तिरतुरबाईच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत पत्रास कारणकी प्रवास चांगला झाला आई, खुली मिळाली का आई, कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे का आई, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ आणि दुसऱ्या पॅरेग्राफ, सगळ्यांच राहिलं का आई तुला, सगळ्यांच राहिलं आई, सांगायचं राहिलं का आई तुला, सांगायचं राहिलं आई. मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई, तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग, पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई, तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्या आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षर विरघळून जावीत आणि पोस्टमनं आईला म्हणावं सुखी ना मुलगा, मग का रडता, खळकण हसावं, पदर डोळ्याला लावावा आणि काय म्हणावं माहितीये का, अरे सुखी आहे म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो रे, याला आई म्हणतात. घरात माणसं राहणार नाहीत हे घडणार आहे. 50% कीर्तनातल्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही आज. आपल्या खेड्यात हो म्हातारी काल्याच्या कीर्तनाला गेली, बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली पण नातवाला खाऊन नाही दिली. माणसं फक्त दिसतात तसे, आई वाईट परिस्थिती झाली महाराज घरांमध्ये माणसं. आणि आता ते बोलू नये आपण वादाचे मुद्दे होत्या, पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळं आहे ना, अजून 5-10 वर्षानं भोगाल. आता हे तुम्हाला वाटतं बा एक बासमुळं झालंय काय माहिती का महाराज, माणसं कुठं आहेत, माणसं कुठे, माणसं कुठे, आपल्याला एक पोर आहे तो मी आला त्याला एकच होणार आहे. जागे आकळली ना मंडळी, लोकसंख्या ओपनची कधी वाढू शकत नाही, वाढल कधीच नाही वाढणार. मग हीच मंडळी एक दिवस चालणं राहणार, आपल्याला दुसरं काय बरं, पोरं नाहीत, पोरं नाहीत, आता राहिलेले पोरांची लग्न होणार नाही, जी लग्नात राहिली त्यांचा नाही विषय. आता ते असे सीझनला बाहेर काढायची फक्त, गणपती बुडवाया, नवरदेव मिरवायला बसाव, बाई वाड्यावर या, त्यांचा का उभे, बाईला वाड्यावर बोलतो ना, हा वाड्याच्या घरात राहतो काय करणार, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, सोनूचा आहे तुझ्यावर पण तुझ्या बापाचा नाही तुझ्यावर. 5 वर्षानं घरात माणसं राहणार नाही, विनोद या. 16 वर्षाचा पोरा खून करतो, 17 पोरा बलात्कार करतो, 18 पोरगा दरोडा टाकीतो, माणसं संपली, माणसं संपली, घरात माणसं राहणार नाही. अजून 2-3 वर्षात दुसरी गोष्ट घडणार आहे, ही 10वे श्राद्ध बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला, पॅकेज कावळाही तूच आण, भातही तू शिजवण, चमनही तूच कर, तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून, माणसं राहणार नाही घरात, 10वे बिवे बंद होणार. आता सगळं पॅकेजवर काम चालू आहे, 10वे होणार नाही. 2 गोष्ट, 10वे होणार नाही,
तिसरी गोष्ट, आता ही लग्न न झालेली जी पोरं आहेत तुम्हाला त्यांना वर देऊ नाही म्हणा, कसे वायकाचे मिळतील तुम्हाला? आता लोक म्हणते बाबा मुलीचा बाप लई चौकशी करतो, त्यांना 20 वर्ष सांभाळलेलं रक्ताचा गोळा द्यायचा आहे, त्यांना चौकशी का करू नये? लोकांची सध्या एक ओरडे एवढी बारीक काल बा पोरगी द्यायची त्याला, तो 16 पोऱ्या 25 रुपये तो कोण बायको देईल तुला? आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या? काय लायक आहे तुमची पोट भरायची? 22 वर्षाची टोणके खूप बापाच्या घरात 2 टाईम खाता, तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का? इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा, मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे तिला, सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे, ती काय 12 पास होत तहसीलदार झाली का? हां, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला, मग तिला 95% पोरे नको का? इथं कोणाला 95 वॉटवर कर, एका मिनिटात बायकू देतो मी तुला, मला हलून सुद्धा देऊ नको, लगेच बायकू घे बर। मग आता तू 8 ठिचाळीची अगरबत्ती कुठं लावतो बावळा? आता 8 ठिचाळीची टाकी मार्ग पडले नुसते बँडवाले थकितो, तुला कोण बायकू देत? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची मामीची पूजा करणे, दुसरे कोणचे नाही लागायचे ना? आता मामाच पांडुरंग मामीच रुक्मिणी, कायच बायकू आली आता? मामाला असली तर ठीक नाही, तर मी आलं यायचं काहींच्या मामाचेही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का? मामाच मोकळा हिंडवतोय का असं का आलं? माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही। तिसरे वाक्य घडणार आहे, चौथे वाक्य काय घडणार आहे ऐका, सगळी जनता परिस्थितीवर येणार आहे। तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ती आले पिठलेवा, आता ती रसावतून द्या लागली, आता पिठलेवाली सकाळी वल्लन संध्याकाळी कोरड, सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे, तर ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन, आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट व गावात गेला, यांच्यावर दबाव आहे, म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला। आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर, आणि पाया पडून सांगा 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे, आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस आहे। आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2-3 कारणं सांगतो तुम्हाला, मी स्वतः शेतकरी आहे चांगला, जर कीर्तनात बसलेला म्हणा ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टी ठेवून द्यायची पहिले, ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे जो? फक्त घरात व्यसन नको आहे आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही। तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का? एकरमध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या, 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले, 1 लाख खर्च, 1.25 लाख 25 ते 50 झाले गेलं। मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी कोण मरतो का तू? असं कुणं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झाला आहे, एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारणं आहेत। एक, वारंवार त्या जमिनीत तेच पीक, गॅपच द्यायचं नाही, त्या जमिनीची ताकदच संपली हो। ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली, 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला, कशाला शेती टिकत? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक। 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो, टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश, बरं काही काही औषधं इतके भावर फुले मारत, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांधळ होते माझं, आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहती पा कधी बी, मग आता त्याच्यामुळं जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण, तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी। चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वायली निघाल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत, आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही, याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण, शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय
राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया 10-26-26 ही जी खतं आहेत ही सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्यांच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचेच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान, पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे आणि ह्या पाच कारणामुळे शेती तोटते. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा, आणि दिवस कशाला येणारे परत शेतीवर. तुम्ही आलात तरी हे करा ना काय. साते साते आता तर बाजार, ए बाजारला आलात तर देव आपला करा महिना मंडळ. ऐ तुमची आई जिवंत आहे ना? आई आई जिवंत आहे ना? आहे ना आई जिवंत आहे ना तुमची? ए आहे ना? तिला कधी भेटायला जा, तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कौठ येतील, बोर येतील, जांभळं येतील, चिजुकी येतील, हरभरे येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या. पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लबड नाही बोला तू जर का. सणासुदीचे दिवस आहे, मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मी अशी खोटं बोलायचं नाही, तुमच्या मुलासारखा आहे मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना, नाही ना, लबाड नाही बोलायचं बघा. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? अय वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उडे हाणता त्याला आई असेल ना? म्हणजे त्याची उलथावान तू ही जागावा. देवलाय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो.
किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का, जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार, कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन, आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला, एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी फक्त. पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी, तुला काम नाही काय तिकडे, कांद्यातलं कामाला का मर ना, का दुसरीची घर बिगडी ती. ऐ ऐ, जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार, कशावर लिह. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील, चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, काल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे. आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके ते हंडीला गेले, काही दाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला गेले गेले, कुंभाराचा काय दोष आहे. ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पुरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आयाने पुरी नांदू दिल्या नाही, इथे घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तू ना, कळन ना, तिने सुना आल्यो, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते, प्रस्थान प्रस्थान कवाय, आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय नु बाई. जम्बूक करी ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोरे आहे ना महाराज, कोणाला बोलू न देत नाही, बायको करू दे अशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ, तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ, ती इकडं झिरो दी का, जिला सुनाही ना एकवी, तिथं टक्कळच फोडू दी ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात एकत आणायची, माझ्या डोळ्यात एकत आणायची, अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही, वैशागा सुन आली का ज्येष्ठ त्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला अजून माहीत नाही. जिची थोरली सुन आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले ना, ती म्हणते यंदा नाही दिवाळीनंतर पाहू का, पहिलीनंच एवढी जी राहुली. माझी भाषा नाही, मी वव्यांप्रमाणे तुम्हाला पाठ पर्यंत देणार. हो जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचाणा, कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती, काही लय दिवस चालत का, हाताने इज्जत घालायची, संसार एवढा नेट लावून का आला करायचा, काय मागच्यांना घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3 जवळ काढलं चौथे काढतो, 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नसतो, माईकला लागू लागू होटच गेले नुसते, होट आतून लाल लाल जर झाले नुसते आदळून, 7 तास बोलतो रोज. मग आता मा पोरे म्हणणार आहे का माय बापाला कष्ट केले, तो म्हणणार मजा आणलं त्यानं, रोज 3 गाव हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर यांना काय केलं. नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर, काय मत आहे तुमचं. ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कोठ्याचा, त्या दिवशी कष्ट बंद बंद. का करायचे, भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची, या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचायच्या, आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची, कायला कमवायची, काय काम व्हायचं, काम राहिलं शिल्लक भारीत भारी टी व्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला, भारी गजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची मस्तपैकी, मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं. बस पोरे म्हणणार असं का केलं भाऊ, मी पेरलं एक उतारलं दुसरं, आता मला मग शगतही करायची नाही, वावरच खाट ठवायचं आहे तुला, काय करायचं.
कमीच बसायचं या देवानी कमी बस. आप महाराजांची भाषा नाही महाराज, अंतकाळीचे कोणी नाही नाही हो. आपण फक्त आपल्या पुरते एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू दे बरं. काय बोंबलं ती बाई, काय थोबाड झोडू झोडू रडती बाई, देवान तुझी रान रणकीन झाली मेल्या मला काल ठुलन त्यांना काल आणि आलं आता काय माझ्या जगण्यात मजा आहे. येतेच त्यांच्या संगन नवरा जळवत ती आगी गवडी ती आणि दोन चार बाया तिला माग वडी द्या. अशी दिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना अशी दिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती कोण मारत कोणच्यासाठी मारा झाकली. अहो फक्त म्हणायला आहे कोण करते. एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नये मरू द्या. त्याला दोन पोर असावं गोजीरवाणी आणि दोन चार दिवस हो बायको मरून आठवडाभर आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहतं पोरं खेळा त्या अंगणात. आपण त्याच्याजवळ जायचं त्याला म्हणायचं काय चालाय काय चालाय तो म्हणतो काय चालायचं वाटलं झालं परपंचाच जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत तिल नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का. छे 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 मला काय करायचं बायको करू पण या नी कोणला आहे म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईन का. अरे लबाड जमताय महाराज. लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख गाव, प्रचाराला अख गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आलो, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे कष्टात चीज झालं मुतले तिकडं. महाराज जी मंडळी का थटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचं महाराज. तेच मोठे नरडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली. काय बोलायचं महाराज. म्हशीच्या येडग्याची तुलना लोकांनी रणोबराशी केली हो. समाज फक्त खिस्सा गरम आहे तवरच आहे. भुईमुगाच्या शंगात दाणा आहे तवर त्याचा मुक्काम पोते ते दाणा निघून गेलो त्याचा मुक्काम सुली ते. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडीक उलटी बापाला अशी हात करते असेच हप्ते फेडा तोवर दुसरा हप्ता घेऊन येते. काय असं काय आलंय. हो बारीक अभ्यास करणं महाराज काही नाही. महाराज गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे. तुमचं काय मत आहे. तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारीने जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले. 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही. पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं. कोपला पाटील गावचे हे आता काय बोलायचं आहे महाराज. तुकोबारायसारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबाराय लोकांना. काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी. काय विचारायचं आहे महाराज. बायको गेली पोरग गेलं अन्न पाण्या वाचून पोरग गेलो रडले नाही कधी. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं आणि गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबाराय रडले. काय बोलायचं. प्रार्थनाच केली देवाकडे श्री अनंता. काय बोलायचं महाराज. काय अभंग तुकोबाराय नेऊन ठेवले. बस नको देवा आता मी अवगुणी अन्यायी मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना ऐसे करीनार. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही यांच्यात राहू नाही काही उपयोग नाही. अहो माझ्या बायकोलाच माझ्या संग यायचं नाही तर जगाचं काय घेऊन बसत. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याबरोबर वैकुंठाला यायला गल्लीतल्या लोकांना आरोळी देऊन सांगितलं अरे तुम्हाला देव न्यायला आलाय तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही काम तू हिंड. काय बोलायचं आहे मला. पण शेवटी एक ध्यानात ठेवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त काहीच नका करू. एक एक शब्द पाठ करा. करण्यासाठी कमावता तुम्ही काय नाही फायदा मारा काही नाही. शरपंजनी भीष्म पडला कोणी सोडवला नाही मारा. दशरथ पुत्र शोकाने मेला त्याचा पोऱ्या देव होता कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मेला याच्यापेक्षा काय कौतुक असावं मारा.
देवाची बायको पळवणारा रावण, पण देवासमोर मेला आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय ते रावणाचा अभ्यास आहे पोथे वाचणार आणि उर फटक्याला मारा. काही लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली असं बरळू नका. काही बी कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं. तीन तीन वेळा सांगा रावणानं आईसाठी. विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे शंकर.